गुड डे एव्हरीबडी. मी प्राध्यापक सोळंकी आर डी, SP ज्युनियर कॉलेज, भूम, जिल्हा धाराशिव. आपण या अगोदर भाग एक हा वेळ एक मी तयार केला होता की शिक्षक बांधवांना आपले बोर्डाची तोंडी परीक्षेचे मार्क ऑनलाईन कसे भरायचे याला बरंच अडचण येत होती. त्यामध्ये चेकर्स आणि मेकर्सची लॉग इन कशी तयार करायची, मग ती लॉग इन कशी तयार करायची मी त्या भाग एकमध्ये आपल्याला शिकवलं आहे. त्यानंतर आपले टेम्पररी पासवर्डचा एक टेक्स्ट मेसेज येतो, तो पासवर्डचा मेसेज घेऊन आता हा मेसेज घेतल्यानंतर चेकर आणि मेकरने कसे मार्क्स भरायचे आहेत ते या व्हिडिओमध्ये मी आज भाग दोनमध्ये तुम्हाला सांगणार आहे. चला ओके, तर आपण बघा की आपण बोर्डाची आपण वेबसाईट टाकली तर तुम्हाला mahiscboard.in आपण टाकली, त्यानंतर तुम्हाला असं एक बोर्ड तयार होईल साईन इनचा. त्यामध्ये आपले बोर्डाची लॉग इन जे काही कॉलेजची लॉग इन असेल ती टाकायची. लॉग इन हे लक्षात घ्यायचं, लॉग इन टाकायचे असले साईन इन केलं तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही असं पेज आपल्याला सुरुवातीला तुम्ही आपण पाहिलं असेल की तुम्हाला असं पेज येईल, त्यामध्ये तुम्ही HSC इथं दाखवून देतो. ह्या इथं HSC असेल, कुणाचं SSC असेल, हे दोन्ही साईन इन करायचं. साईन इन केलं की तुम्हाला वापस हे जे पेज आहे तुमचं हे पेज तयार, हे पेज तुमचं येऊन जाईल. इथं तुम्ही साईन इन करून टाकायचं. मग तुम्ही साईन इन केल्यानंतर हे लक्षात ठेवा की तुम्ही साईन इन केलं की तुमच्या कॉलेजची किंवा ह्याची अशी वेबसाईट ओपन होऊन जाईल. मग ती वेबसाईट फक्त ओपन, तुमची साईट ओपन करून ठेवायचं, त्याला काहीच करायचं नाही. त्यानंतर तुमचं काम खरं सुरू झालं की तुम्ही साईन इन, वापस साईन इन म्हणजे वापस तुम्ही इथे यायचं आणि वापस ह्या ठिकाणी म्हणजे इंटरनल मार्क्स, प्रॅक्टिकल मार्क्स अँड ग्रेड ह्याला टच करायचं आहे. याला टच केल्यानंतरच मग तुम्हाला काय होतं की टच केलं की तुम्हाला वापस पेज या प्रकारचं येऊन जाईल की तुम्हाला इथं पेज आता ह्या प्रकारचं पेज येऊन जाईल. त्यामध्ये काय करायचं, तुमची चेकर्स आणि मेकर्सची जी लॉग इन तयार केली आहे ती लॉग इन तयार केलेली तुम्हाला असं ह्यामध्ये ती युजर आय डी पासवर्ड या ठिकाणी टाकायचं आहे. जसं आता उदाहरणार्थ आता मी इथं टाकून ठेवलेलं आहे, मी दाखवतो तुम्हाला. ते टाकल्यानंतर आपण पाहिलं की आपण चेकर्स आणि मेकर्सची युजर आय डी पासवर्ड टाकलं की ती लॉग इन केलं की त्यानंतर हे असं पेज येऊन जाईल. मी तर वाटलं तर तुम्हाला एक लॉगआउट माझं करून टाकतो. एकदा हे लॉगआउट केलं की असं हे पेज येऊन जातं, बघा पहा. त्यानंतर मी बघा बाय डिफॉल्ट इथं सेव्ह केलेलं आहे मी असं. मग मी माझं पासवर्ड सगळं सेव्ह केलेलं आहे. मी इथं यायचं, ही झाली लॉग इन तयार. इथं लॉग इन झाली, बघा. लॉग इन झाल्यानंतर वापस इथं यायचं. ह्या इथं येणे तुम्हाला जो टेम्पररी पासवर्ड आलेला होता ज्यामध्ये तो टेम्पररी पासवर्ड टाकायचा. आता बघा लॉग इन कशी केली, परत एकदा लक्षात घ्या की लॉग इन काय करायचं. तुमचा युजर नेम जो आहे, साईन आउट करून परत सांगतो की जो युजर नेम आहे तो युजर नेम इथं टाकायचा आणि टेम्पररी पासवर्ड जो आहे, आता लॉग इन झाली डायरेक्ट बाय डिफॉल्ट, टेम्पररी पासवर्ड तिथं खाली पासवर्डमध्ये टाकायचा. त्यानंतर काय करायचं, ह्या या ठिकाणी यायचं आणि चेंज द पासवर्ड म्हणायचं. चेंज द पासवर्ड आता मी चेंज करून ठेवलेला आहे त्यामुळे मी काय चेंज करणार नाही आहे. चेंज द पासवर्ड म्हणायचं इथं. चेंज द पासवर्ड म्हणलं की तुमचा जो करंट आहे म्हणजे तुम्हाला जो टेम्पररी पासवर्ड मिळाला आहे तो इथं टाकायचा, न्यू पासवर्ड इथं तयार करायचा. आता मी तयार करून ठेवला आहे त्यामुळे मी काय करणार नाही ह्याच्यामध्ये. त्यामुळं म्हणून मला काही करायची गरज नाही आहे, माझा ऑलरेडी तयार आहे म्हणून चेंज द पासवर्ड करत नाही. मग तुम्ही चेंज द पासवर्ड केला सक्सेसफुली म्हणला की ऑटोमॅटिक ते लॉग आउट होऊन जातं. वापस लॉग आउट झालं की वापस तुम्हाला प्रोसेस अशीच सेम लक्षात घ्या की मी इथं समजा असा वापस लॉग आउट होतो, ऑटोमॅटिक लॉग आउट झालो. लॉग आउट झालं की मग तुम्ही तिथं काय करायचं की तुमचा न्यू पासवर्ड जो काय आहे तो इथं लॉग इन आय डी टाकायचा आणि पासवर्ड खाली पासवर्ड टाकून द्यायचं की तुमची ऑटोमॅटिक ही लॉग इन होऊन जाईल. लॉग इन झाली, झाल्यानंतर काय करायचं, इथं मार्क्स आणि ग्रेड्समध्ये यायचं. पुन्हा इथं यायचं HSC मार्क्स दिले की असं पेज ओपन होईल. मग तुम्हाला कोणत्या ज्या काही विषयाचे तुम्हाला मार्क्स भरायचे आहेत ते मार्क्स तुम्ही इथं भरायचं. समजा उदाहरण मी समजा एक इंग्लिश विषय निवडला तर इंग्लिश विषयाचे निवडले तर असं एक पेज येऊन जाईल. मग इथं तुम्हाला ते सीट नंबरनुसार इथं तुम्हाला मार्क्स, समजा त्या विद्यार्थ्याला तुम्हाला 20 पैकी 12 मार्क द्यायचे, उदाहरण ते 12 मार्क टाकले की लक्षात घ्या हे तुम्ही मार्क्स असे टाकले तुम्ही इथं की लक्षात घ्या. तो मार्क्स टाकल्यानंतर एक लक्षात घ्या खाली सेव्ह येते, इथं ऑप्शन तुम्हाला दाखवून देतो की इथं सेव्ह ऑप्शन, बघा इथं सेव्ह ऑप्शन आला, हे लक्षात ठेवा हे सेव्ह ऑप्शन इथं आला. सेव्ह केल्यानंतर बघा मग सेंड फॉर चेकर अप्रुव्हलला टाकून द्यायचं. पण मार्क भरताना कायम एक लक्षात घ्या, काळजी घ्या की तुम्ही मार्क्स व्यवस्थित भरा. मार्क्स भरलेले डबल डबल एकदा चेक करा, त्याची प्रिंट्स काढा, प्रिंट्स काढून पुन्हा हे करा, बघून घ्या. आणि मग कारण की हे सगळे मार्क्स चेकरच्या अप्रुव्हल गेल्यात, त्या प्राचार्यांना एवढ्या जणांचे मार्क्स चेक करायला काही वेळ नाही आहे, मग ते करणारच नाही आहेत. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी करणे नाही हे लक्षात ठेवा. मी इथले मार्क्स काढून टाकतो कारण मला आता भरले, अजून आम्ही कोणाचेच मार्क भरले नाहीत कारण आपण आपले अजून आपले प्रॅक्टिकल स्टार्ट केलेले नाहीत आपण, त्यामुळे इथे कुठलेच मार्क भरता येणार नाहीत हे लक्षात ठेवा. म्हणून वापस मी इथं पेजवर वापस येऊन जातो कुठल्याही हे लक्षात. आता बघा
की आपण प्रोसेस तुमच्या सगळ्यांच्या सर्वांच्या बऱ्यापैकी लक्षात आली असेल की आपण काय काय केले महत्त्वाचं ह्याच्यामध्ये ते महत्त्व की आपण लॉग इन केलं वापस इथं आलोत लॉग इन केल्यानंतर HSC मार्क्स म्हणलोत इथं HSC मार्क्स म्हणलोत HSC मार्क्स केले की तुम्हाला इथं असं पेज येऊन जाईल जिथं सर्व तुमचे विषय येतात ते विषय तुम्ही इथं निवडायचे ते किती पेजेस तेवढे विषय असतात तुमचं ह्या पेजवर फक्त जेवढे विषय आहेत फक्त समजा उदाहरणार्थ ह्या पेजवर जितके किती 3 आणि 3 6 हे 10 विषय आहेत ह्या पेजवर प्रत्येक पेजवर 10 विषय आहेत तसं तुमचे किती पेज असतात तसं आमच्या इथे 26 पेजेस आहेत असे नेक्स्ट पेज करीत चालायचे इथं की तुम्ही इथं नेक्स्ट पेज करीत आलात समजा इथं मी नेक्स्ट पेज केलं तर मी आता नेक्स्ट पेज करतो तुम्हाला ते वरी घेतो हे नेक्स्ट पेज केलं की दुसरे विषय येतात त्यापुढचं नेक्स्ट पेज केलं तिसरे 10 विषय येतात असे विषय येत चालतील मग ते विषय आपण काय करायचे भरीत चालायचं हे लक्षात टोटल 26 विषय आहेत आमचे तर 26 विषयाचं डिटेल्स आलं इथं ओके ही मार्क्स टोटल भरीत चालायचं ओके जर तुम्हाला कोणाला हे कळलं नसेल काय भरायला अडचण आली असेल कोणाला तर तुम्ही मला वैयक्तिक यूट्यूबला कमेंट्स करू शकता मी त्या कमेंट्सला तुम्हाला उत्तर देईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद.